आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे पक्ष चिन्हासंदर्भातली आणि त्याआधी अनिल देसाई सध्या बोलत आहेत. तयारी तर व्यवस्थितच आहे, चांगलीच आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाजवळ आज पुन्हा सुनावणी जी परवा थांबली तिथून आज सुरू होणार आहे. सिनियर आमचे जे वकील आहेत दिलीपने श्री कपिल सिब्बल देवदत्त कामत या मंडळींतर्फे आपली बाजू पुन्हा एकदा आज मांडण्यात येणार आहे आणि आमची विनंती किंवा आमची मागणी अर्ज असाच आहे की यावर नीट न्याय बाबा. संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे, संपूर्ण देश बघतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की तशा प्रकारचा न्याय होईल. पक्षप्रमुख पदाची निवडणूक आणि राष्ट्रीय कार्यकारिणी एकंदरीत याच्यासाठी आम्ही तशा प्रकारचे 2 अर्ज तिथे केलेले आहेत आणि त्यावरही एक दृष्टिक्षेप त्यांचा असावा केंद्रीय निवडणुकाचा निवडणूक आयोगाचा आणि त्यावर त्यांनी निर्णय द्यावा, त्यावर त्यांनी आम्हाला मुभा द्यावी, त्यावर आम्हाला प्रोसीड करायला आम्हाला मिळावं अशा प्रकारचं आम्ही 2 अर्ज आमचे आहेत. ते कशा रीतीनं हे होत आहेत तेही आज बघणं भाग आहे, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, काल पंतप्रधान मुंबईत होते आणि मुंबईत आल्यानंतर त्यांनी काल भाषण दिलं, त्याच दरम्यान एकनाथ शिंदे देखील यांनी एक मोठं भाषण दिलं आणि एक उदाहरण देखील दिलं की ते मोदी भक्त कसे आहात म्हणून. ते कळलं लक्झमबर्गचं म्हणताय तुम्ही, तर त्या ह्याने कळतंय सरळ. त्यांनी स्वतःच ते स्वतःच्या ह्याने सांगतायत की मी कोणाचा माणूस आहे. मी कोणाचा माणूस म्हटल्यानंतर पंतप्रधानांचे सगळेच असतात, पंतप्रधानांबद्दल देशाच्या हे असणं स्वाभाविक आहे, परंतु इथं राजकीय संदर्भ ज्या महत्त्वाचा त्यांना द्यायचा होता तो त्यांनी दिला आणि त्यामुळे महाराष्ट्राला कळलं की कोण कोणाचं आहे आणि कोण कोणाचे होते, त्यामुळे ते उघडकीस झालं त्यांच्याच बोलण्यावरून. आज या सगळ्या गोष्टी येतील. आता तुम्ही जे पंतप्रधानांचं म्हणालात त्या गोष्टीही शिवमोटो केंद्र निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट यांच्याजवळ सुद्धा जात आहेत की म्हणजे मग काय, कशा प्रकारचा प्लान होता, कशा प्रकारचा डाव होता, म्हणजे कसं फसवलं गेलं पक्षाला आणि मग पक्षामध्ये डिस्प्यूट होतं का, जे महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यावरून पॅरा 15 सिंबल ॲक्टमध्ये ज्या लागतात त्याच्यामध्ये दोन गटांमध्ये असलेलं डिस्प्यूट असणं महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारची जी काही वक्तव्य आलेली आहेत ही त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातनं, ही सगळी वक्तव्य ह्या महत्त्वाच्या संस्था सुप्रीम कोर्ट आहे, केंद्रीय निवडणूक आयोग आहे, हे शिवमोटो या गोष्टीची दखल घेतात आणि त्याचाही परिणाम, अत्यंत महत्त्वाचा परिणाम या येणाऱ्या निकालामध्ये असणारच, तो असलाच पाहिजे. कारण भारताची लोकशाही आपण जे म्हणतो की किंवा ज्या गोष्टीने आपण अभिमानानं मिरवतो, तर या लोकशाहीमध्ये काय गोष्टी आणि कशा कशी मूल्ये असतात, लोकशाहीची तत्त्व काय असतात, तर या गोष्टींना फार महत्त्व आहे आणि या सगळ्या गोष्टी विचारात नक्कीच घेतल्या जातील निर्णयामध्ये अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर निवडणूक आयोगामध्ये सगळ्या बाजू मांडल्यानंतरच सिद्ध होईल कोणी कसा डाव खेळला, कोणाचा काय कट होता हे आज समोर येईल असं अनिल देसाई म्हणालेले आहेत. लोकशाहीची मूल्य आणि तत्व आज बाधित राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.